नमस्ते मित्रांनो, आमच्या न्यू स्मार्ट ट्रेक या चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. आज आपण महापरीक्षेमध्ये जी वनरक्षक आणि तलाठी भरती झाली आहे त्यामध्ये हमखास 2 ते 3 मार्कावरती भूगोल यावरती प्रश्न विचारलेले आहेत. नद्यांचा उगम असेल किंवा अभयारण्य धरणं कोणती यावरती हमखास 2 ते 3 प्रश्न आलेत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. हे 50 प्रश्न आहेत, यातील नक्कीच 2 ते 3 प्रश्न ही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला दिसतील. तर चला सुरू करूया. प्रश्न 1, हिमालयाच्या रोहतांग खिंडी नजीक कोणत्या नदीचा उगम आहे? तर त्याचं उत्तर आहे बियास. या बियास नदीचा उगम झालेला आहे. प्रश्न 2, भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी 7 वन्य टेकड्यांवर आहे? तर त्याचं उत्तर आहे तिरुवनंतपुरम, असं त्याचं उत्तर आहे. प्रश्न 3, कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य स्थापण्यात येणार आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 4, कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? बघा, हा प्रश्न महापरीक्षेला बहुतेक तलाठी भरतीला आलेला आहे. 2 प्रश्न आले होते, महाराष्ट्र कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून हा पण आला होता, आणि महाराष्ट्राची पर्यटन जिल्हा म्हणून कोण असा पण प्रश्न आला होता. त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर याचं उत्तर आहे औरंगाबाद. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? तर त्याचं उत्तर आहे औरंगाबाद. आणि आपण आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा म्हणून कोणता आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न 5, हुंडुरू धबधबा भारताच्या कोणत्या शहराजवळ आहे? तर त्याचं उत्तर आहे रांची. MS धोनी यांच्या शहराचं नाव आहे रांची. तोच हुंडुरू धबधबा हा या शहराजवळ आहे. प्रश्न 6, फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे जळगाव. जळगाव येथे फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न 7, मिनिकॉय कदमत व बिन्ना कोणत्या केंद्रशासित प्रदेशांचे प्रांत आहेत? तर त्याचं उत्तर आहे लक्षद्वीप. प्रश्न 8, भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? तर त्याचं उत्तर आहे 12,00,000 चौरस किलोमीटर. प्रश्न 9, नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? तर त्याचं उत्तर आहे दख्खनचे पठार. प्रश्न 10, महाराष्ट्रात लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. महाराष्ट्रात लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 11, महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगट टेकड्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे उत्तर दिशेला. महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगट टेकड्या आहेत. प्रश्न 12, परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे निर्मळ रांग. प्रश्न 13, व्ही आकाराची दरी कशामुळे तयार होते? तर त्याचं उत्तर आहे नदीचे अपघर्षण यामुळे व्ही आकाराची नदी तयार होते. प्रश्न 14, दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे लिग्नाइट. प्रश्न 15, 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर त्याचं उत्तर आहे औरंगाबाद. बहुतेक हा सुद्धा प्रश्न महापरीक्षेला वनरक्षक का तलाठी भरतीला आलेला होता मला एवढं माहीत नाही, पण हा प्रश्न आलेला होता. प्रश्न 16, टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? तर त्याचं उत्तर आहे पाचगणी. प्रश्न 17, हापलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
तर त्याचं उत्तर आहे आसाम. पर्यटन स्थळे किंवा धरणे, नदीचा उगम यावरती हमखास महापरीक्षेत 2 ते 3 प्रश्न येतच आहे, त्यामुळे आपण याचा अभ्यास नक्की करा. प्रश्न 18, पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर. प्रश्न 19, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता? तर त्याचं उत्तर आहे मरियाना गर्ता. प्रश्न 20, गौरी कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य नाटक आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान. यावरती सुद्धा 2-3 प्रश्न आलेलेच आहेत. वनरक्षक भरती आणि तलाठी भरतीवरील जे नाटक किंवा नृत्य प्रकार आहेत कोणत्या राज्याचे, त्याच्यावरती प्रश्न हमखास आलेलेच आहेत, त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा येण्याचीही शक्यता आहे. प्रश्न 31, घुमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते? तर त्याचं उत्तर आहे दुर्गा. प्रश्न 22, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या महासागरात आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रशांत महासागरात आहे. प्रश्न 23, यापैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे? तर त्याचं उत्तर आहे शुक्र, या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. प्रश्न 24, कोणत्या नदीचे गौतमी व वशिष्ठ हे 2 प्रकार आहेत? तर त्याचं उत्तर आहे गोदावरी. प्रश्न 25, भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते? तर त्याचं उत्तर आहे आसाम. प्रश्न 26, जोगोई चोलोम व थांगता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत? तर त्याचं उत्तर आहे मणिपुरी. प्रश्न 27, भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक स्नोज हे शिखर आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 28, इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकऱ्यांद्वारे साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 29, पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न 30, वारली पेंटिंग्स मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 31, लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न 32, फिग्रीन ऑफ गोरादेव ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे? ट्रायबल हॉर्स गॉड. तर त्याचं उत्तर आहे गुजरात. फिग्रीन ऑफ गोरादेव ही गुजरात या प्रदेशातील कला आहे. प्रश्न 33, पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 34, कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न 35, झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. हे जे आदिवासी भाग, उद्यान, राष्ट्रीय उद्यान, लोकनृत्य हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे सर्वांना विनंती आहे की जर आपली येणारी जर आगामी भरती असेल तर यावरती अभ्यास नक्की करा. 2-3 मार्कांना हे प्रश्न येतच आहेत. प्रश्न 36, भारतात वनांखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 37, भारतातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर त्याचं उत्तर आहे नंदुरबार. प्रश्न 38, कोणत्या राज्यात रबराची सर्वाधिक लागवड होते? तर त्याचं उत्तर आहे केरळ. प्रश्न 39, महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर त्याचं उत्तर आहे पूर्व विदर्भ. प्रश्न 40, राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला?
तर त्याचं उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न 41, महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे? तर त्याचं उत्तर आहे नर्मदा. प्रश्न 42, श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे? तर त्याचं उत्तर आहे कृष्णा नदीवर श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प बांधलेला आहे. प्रश्न 43, महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे 9%. प्रश्न 44, महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर सीमेला. प्रश्न 45, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे? तर त्याचं उत्तर आहे 720 किलोमीटरचा महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला आहे. प्रश्न 46, कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर त्याचं उत्तर आहे पंचगंगा. प्रश्न 47, महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती किलोमीटर आहे? तर त्याचं उत्तर आहे 440 किलोमीटर आहे. प्रश्न 48, महाराष्ट्रातील राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या तालुक्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे पारनेर तालुक्यात आहे आणि अहमदनगर जिल्हा आहे. हे राळेगण सिद्धी हे अण्णा हजारे यांचं गाव आहे. प्रश्न 49, दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? तर त्याचं उत्तर आहे लॅक्टोमीटर चाचणी केली जाते. प्रश्न 50, राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे पणजी येथे आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवरती टाकणार आहे, त्यामुळे आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर आपल्याला येणाऱ्या जी भरती आहे महापरीक्षेची त्यातील आपल्याला खूप मदत होईल. सबस्क्राईब करून जी समोर बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ आल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशनद्वारे कळेल. ज्यांनी अगोदरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांना विनंती आहे की हा व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आम्ही प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा कोणता आहे, त्याचं कमेंट आम्हाला कमेंटमध्ये त्याचं अँसर नीट सांगा, आम्ही त्याचं उत्तर पुढील व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.